मागील धड्यात आपण टँग्रॅमशी संबंधित काही मजेशीर उदाहरणे पाहिली. या धड्यात आपण यांच्याबद्दल अजून जाणून घेऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी परत सर्व गावाले जमा झाले. सर्वजण बब्बनची वाट पाहत होते तेव्हा बब्बन एक वेगळा प्रकारचा टँग्रॅम त्याच्या हातात घेऊन तिथे पोहोचला. सर्वांनी उत्साहाने बब्बनला घेरले. बब्बनने सांगितले की त्यांनी आज एक 7 तुकड्यांचा टँग्रॅम आणला आहे. लोकांचा बब्बनवर इतक्या सहज विश्वास बसला नाही. त्यांना वाटले की बब्बन परत काही खोडी करत आहे. गोलू त्याला म्हणाला की जर तो खरच एक टँग्रॅम असेल तर बब्बन त्यापासून आकृत्या तयार करू शकतो का. बब्बनने टँग्रॅमचे तुकडे जोडायला सुरुवात केली आणि अशा प्रकारचा एक ससा तयार केला. बन्नी हा ससा पाहून खूप आनंदी झाला. तो म्हणाला की तो अगदी त्याच्या सारखा दिसत आहे. आता बन्नी देखील टँग्रॅमचे तुकडे वापरून ह्या सशाची आकृती बनवू इच्छितो. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की बब्बनने ह्या सशाच्या आकृतीत टँग्रॅमचे तुकडे कशा प्रकारे जोडले आहेत? शाबास मुलांनो, तुम्ही हे अगदी बरोबर ओळखले आहे. सशाची आकृती शिकल्यावर बन्नी आणि काही जण आपल्या घरी उत्साहित होऊन टँग्रॅम बद्दल सांगण्यासाठी गेले. अप्पू फक्त सशाची आकृती पाहून बब्बनमुळे प्रभावित नाही झाला. त्याने त्याला त्याचा लाडका मित्र तुफान कासवाची आकृती काढण्यास सांगितले. बब्बन विचारात पडला. मुलांनो, तुम्ही असे टँग्रॅमचे तुकडे तुमच्या शिक्षक किंवा कुणी मोठ्यांच्या मदतीने बनवून बब्बनला तुफान कासवाची आकृती काढण्यास मदत करू शकता का? अरे वा, तुम्ही तुफान कासवाची खूपच सुंदर आकृती बनवली आहे. ही आकृती पाहून अप्पू आणि काही लोक अप्पू बरोबर तुफानकडे त्यालाही आकृती दाखवण्यासाठी गेले. शेरखान कासवाची आकृती पाहून प्रभावित नाही झाला. तो बब्बनला म्हणाला की तो टँग्रॅमचे सर्व तुकडे वापरून एक आयत म्हणजे रेक्टँगल बनवू शकतो का. मुलांनो, तुम्ही शेरखानच्या शेपटीची आकृती बनवू शकता का? शाबास, तुम्ही यावर अगदी योग्य उपाय शोधला आहे. बब्बनने देखील अगदी तुमच्या सारखेच टँग्रॅमच्या तुकड्यांनी अशा प्रकारे आयत बनवला. आता शेरखान आणि त्याचे काही मित्र देखील बब्बनमुळे प्रभावित होऊन तिथून निघून गेले. त्याचबरोबर सर्वजण घरी निघून गेले. फक्त भोलाच तिथे अजूनही उभा आहे. बब्बनने भोलाला विचारले की तो त्याला प्रभावित करण्यासाठी कोणती आकृती बनवू शकतो. तेव्हा भोला म्हणाला की त्याला कोणतीच आकृती बनवून नको आहे. तो बब्बनकडून टँग्रॅम बद्दल शिकून त्याच्या बुद्धिमत्तेमुळे आधीच खूप प्रभावित होता. बब्बन आणि भोला दोघेही हसू लागले. ह्या धड्यात आपण काही अजून मजेशीर उदाहरणांद्वारे टँग्रॅम बद्दल जाणून घेतले.